तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला आता प्रति महिना 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये, ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे अशांच्या बँक खात्यात जमा होईल. तर यामध्ये बरेच जण वगळण्यात आलेले आहेत. तर कोणाला याची जी काही 3000 रुपयाची रक्कम बँक खात्यात जमा होतील, त्यानंतर कशाप्रकारे चेक करायचं की याची जी काही रक्कम आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहेत, तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं आपण ज्या ई श्रम कार्ड इथं टाकून घेऊया. त्यानंतर असं टाकल्यानंतर तुम्हाला त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे, तर याची जी काही पहिली लिंक येईल यावरती तुम्हाला यायचं आहे. तर ई श्रम अशा प्रकारचं दिसेल. तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल व ज्यांनी आधीच ई श्रम कार्ड काढलेले आहेत, तर अशा सर्व नागरिकांनी ई श्रम कार्ड अपडेट करून घ्या. तर अपडेटमध्ये तुम्हाला तुमची पूर्ण A to Z माहिती तुम्हाला भरायची आहे. मागच्या वेळेस ज्या ई श्रम कार्ड काढताना भरपूर माहिती अर्धवट सोडली होती, त्यामध्ये तुम्हाला नॉमिनी वगैरे जोडायचं आहे, बँक अकाउंट जर तुमचं बदललेलं असेल किंवा बंद पडलेलं असेल तर पुन्हा नवीन टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं जन्मतारीख, मोबाईल नंबर, जे की तुम्ही आधार अपडेट केलं तर ते ॲटोमॅटिकली पूर्ण अपडेट होऊन येऊन जाईल. तर ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती आल्यानंतर ज्यांनी ई श्रम कार्ड आधी काही काढलेलं नसेल तर अशाने ई श्रम कार्ड काढून घ्या. तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड बनवू शकता. तर ते कशाप्रकारे बनवायचं आहे यावरचं सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला त्याचे जे काही पैसे पाहिजे असेल तर इथं PFMS असं तुम्हाला टाकायचं आहे. सर्चवरती जे क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्या माध्यमातून तुम्ही जर शेतकरी असाल किंवा एखादे नागरिक असाल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. PFMS टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. तर इथून तुम्ही जर शेतकरी असाल त्यानंतर संपूर्ण योजनेचे पैसे जे तुम्ही या पोर्टलवरून चेक करू शकता. तर इथं तुम्हाला या 3 डॉट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये जे काही वेगळ्या दुसऱ्या राज्यांमध्ये ई श्रम कार्डचे जे काही पैसा आहे पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला आहे, तर त्यापाठोपाठच आता या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच याचे जे काही 3000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते सर्वांना ई श्रम धारकांना मिळणार आहे. तर याबद्दलचा जो काही GR येईल, त्यानंतर जे काही लेटेस्ट अपडेट येईल, तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर DBT स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर भरपूर जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही. त्यानंतर भरपूर जी काय आता योजना आली होती लाडकी बहीण योजना, तर भरपूर महिला त्यापासून वंचित आहे. तर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, म्हणजे इनॲक्टिव्ह आहे त्यांचं बँक पासबुक झालेलं आहे. त्यामुळे 32 लाखहून अधिक महिलांची जी काही पेमेंट आहे ते रोखलेले आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही अनुदान आहे, पीक विमा आहे, त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम आहे अतिदृष्टीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचे इथं नुकसान झालेलं आहे, तर अशाची भरपाई अधिक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर त्याचं मेन कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही. तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. त्यानंतर इथं आल्यानंतर कॅटेगरीमध्ये ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळतो यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमची ॲप्लिकेशन ID तुम्हाला त्या टाकायची आहे. तर ॲप्लिकेशन ID कुठून काढायची आहेत हे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर बेनिफिशरी कोड इथं तुम्हाला टाकायचं आहे. सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला शो करेल की तुमचे याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्याचप्रमाणे इथं भरपूर योजना आहे. त्यानंतर जे काही सरकारी टोटल योजना आहे, PM किसान ते नमो शेतकरी स्कॉलरशिप A to Z, यामधून ज्याचे तुम्हाला चेक करायचे ते तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, तर अशाच्या माध्यमातून जे काही पैसे आहेत ते सर्व योजनेचे पैसे आता जे काही जमा होतील ते DBTच्या माध्यमातूनच सर्व बांधवांच्या बँक खात्यात जमा होतील. तर इथं UDI टाकल्यानंतर यावरती तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर इथं आपण ज्या लँग्वेज सिलेक्ट करून घेऊया. तर सर्वजणांनी अशाच प्रोसेसच्या माध्यमातून चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. सर्वात पहिले ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही चेक करू शकता की त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक म्हणजे DBT लिंक आहे की नाही. तर DBTच्या माध्यमातूनच सर्व नागरिकांच्या बँक खात्यात याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, चेक आधार स्टेटस. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्या कोणाचं तुम्हाला टाकायचं आहे तर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक पासबुकला DBT म्हणजे आधार लिंक आहे की नाही. तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो. त्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर तुम्हाला
बँक सेंडिंग टचचं एक ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं तुमची बँक दाखवेल कोणती बँक आहे, ॲक्टिव्ह आहे की नाही, इनॲक्टिव्ह आहे ते तुम्हाला तिथं शो करेल. तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करून घ्या. कधी कधी पोर्टल जे चालत नाही, तर जे काय आता पेन्शन योजनासुद्धा आहे यामध्ये, तर तुम्ही जर ही पेन्शन योजनेसाठी जर अर्ज करायचं असेल तर 60 वर्षाच्या वरती व्यक्तींना आता प्रति महिन्याला 3,000 रुपये DBTच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहेत. सर्वात पहिले तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपसाठी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती आहे ते तुम्हाला या पोर्टलवरच बघायला मिळेल. तर इथून तुम्ही तुमचे जे काय रजिस्ट्रेशन आहे ते ईश्रम कार्डचं इथून करू शकता. तर ईश्रम कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे, अगदी घरबसल्या मोफत तुम्ही ईश्रम कार्ड बनवू शकता. तर याबद्दल काही अडचणी असतील व तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याबद्दल जे काही पैशाबद्दल जे काही अपडेट येईल, तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल, किंवा तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळू शकता. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.